जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रविवारी कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळालाय. चौघा बाधित रुग्णांचा उपचारादरम्यानच मृत्यू झालाय, त्यामुळे बळींची संख्या 33 वर पोहोचली आहे. सांगलीतील 70 वर्षीय वृद्ध, मिरज येथील 48 वर्षीय पुरुष, मिरज येथील 65 वर्षीय वृद्ध आणि मिरज तालुक्यातील बेळंकी येथील 34 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंके यांनी सांगितले. जिल्ह्यात नव्याने 63 रुग्णांची नोंद झाली आहे. महानगरपालिका क्षेत्रात आज दिवसभरात तब्बल 40 रुग्ण आढळले असून सांगलीत 25 तर मिरजेतील 15 रुग्णांचा समावेश आहे. कडेगाव तालुक्यात 1, मिरज तालुक्यातील कवठेपिरांमध्ये 3 तर भोसेमध्ये 2, वाळवा तालुक्यातील शेगाव आणि वाटेगाव येथे प्रत्येकी 1, आटपाडी तालुक्यात 1, कवठेमहांकाळ तालुक्यात 2, खणापूर तालुक्यात 7, शिराळा तालुक्यात 3, तासगाव तालुक्यात 2 जण आढळून आलेत. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत 1013 रुग्ण आढळले असून सद्यस्थितीत 545 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याशिवाय जुलैला सुरुवात झाल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढली असतानाच मृत्यूचं प्रमाणही वाढले. रविवारी नव्याने 63 रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाची धास्ती निर्माण झाली. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा मृतांचा आकडा देखील वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जाते. आज दिवसभरात जिल्ह्यातील 14 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. सांगलीतील 70 वर्षीय वृद्ध, मिरज येथील 48 वर्षीय पुरुष, मिरज येथील 65 वर्षीय वृद्ध आणि मिरज तालुक्यातील बेळंकी येथील 34 वर्षाच्या व्यक्तींचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालाय. चारही रुग्णांच्या प्रकृतीत अधिकच बिघाड झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, परंतु उपचार सुरू असतानाच आज चौघांचा मृत्यू झालाय. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या बळींची संख्या 33 झाली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आलेत. रविवारी तब्बल 40 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सांगलीतील 25 तर मिरजेतील 15 जण नव्याने कोरोनाबाधित आढळलेत. आज महापालिका क्षेत्रात भारती हॉस्पिटल स्टाफमधील 5 रुग्ण बाधित आढळलेत. तसेच शास्त्री चौकात 3, खणभागात 3, तसेच भावे हॉस्पिटल परिसर, रतनशी नगर, संजय नगर, बायपास रस्ता, घनश्याम नगर, गवळी गल्ली, सांगलीवाडी, अष्टविनायक चौक येथे 1-1 रुग्ण आढळलेत. बेथेल नगरमध्ये 3, समता नगर आणि कमांडवेस परिसरात 1 रुग्ण आढळले. महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी रुग्ण आढळलेल्या ठिकाणी भेट देऊन सूचना दिल्या. खाणापूर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह नवीन 7 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. विट्यातील भवानीनगर येथे सापडलेला 1 रुग्ण ठाणे येथून आलाय. वेजेगाव येथे सापडलेले 3 रुग्ण बेंगलोर येथून आले आहेत. मादळमुठी येथे सापडलेला रुग्ण विक्रांतवाडी पुणे येथून आलाय. जाखीनवाडीच्या 2 महिला विजापूरवरून आलेल्या आहेत. जाखीनवाडीतून 5 महिला आणि 3 पुरुष विजापूर येथून आले होते. त्यानंतर त्यांना भिवघाट येथे क्वारंटाईन केलं होतं. त्यापैकी 2 अहवाल आज पॉझिटिव्ह आलेत. उर्वरित 6 लोकांचे आज स्वॅब घेतले जाणार आहेत. वेजेगाव येथील 3 लोक बेंगलोर येथून गलाई बांधव होते, त्यांना होम क्वारंटाईन केलं होतं. मादळमुठी येथील सापडलेला रुग्ण विक्रांतवाडी पुणे येथून आला होता. मिरज तालुक्यातील कवठेपिरण येथे 3 तर भोसे येथे 2 रुग्ण आढळलेत. तासगाव तालुक्यातील तासगाव येथे तसेच सावळज येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळले. शिराळा तालुक्यातील शिराळा आणि कुंभारवाडी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळले. वाळवा तालुक्यातील शेगाव आणि वाटेगाव येथे प्रत्येकी 1-1 रुग्ण आढळले. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी, कडेगाव, आरेवाडी, आगळगाव येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आलेत. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्व जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 17 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंके यांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1013 रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी 33 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 435 जण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 545 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.